दैवी दयेच्या नवेनाची प्रार्थना। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। क्षणभर मनन चिंतन करूया। आतापर्यंत केलेल्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणाने प्रभूजवळ क्षमेची याचना करूया। हे प्रभो, पश्चातापी अंतकरणाने सगळ्या पापांची कबुली देऊन नम्रपणे आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो आहोत, कारण तू दयाळू आहेस। तुला मानवजातीची दया आली आणि तू धरतीवर मानव बनून अवतरलास। मानवाला पापांची क्षमा मिळावी म्हणून तू तुझं बलिदान दिलंस। तुझ्या त्या पवित्र पाच घायामधून निघणारं रक्त तू आत्ता आमच्यावर शिंपड व आम्हाला शुद्ध कर। हे प्रभु, पापी लोकांच्या उद्धारासाठी क्रूसावर प्राण अर्पण करणारे येशूला आपण विनवूया। या कठीण प्रसंगातून जात असताना त्याच्या हृदयातून निघणाऱ्या दोन किरणांनी आपल्याला मार्गदर्शन मिळावं व आपलं संरक्षण व्हावं। देवाच्या महान दयेचा प्रहर, दुपारी 3 वाजता। सिस्टर फौस्टिनाला दिलेला संदेश। प्रभू येशू म्हणाले, ही घटका अखिल जगासाठी माझ्या महान दयेची आहे। अशा घटकेला जो आत्मा माझ्या एकांतवासाची क्षणभर माझ्या दुःख सहनात, विशेष म्हणजे मला एकांतवासात सोडून गेलेल्या दुःखात लक्ष केंद्रित करील, अशा आत्म्याला कोणतीही गोष्ट मी नाकारणार नाही। येशूच्या एकांतवासात म्हणजे गेत्सेमने बागेत शिष्यांबरोबर प्रार्थनेला गेला तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, माझा जीव व्याकुळ व अस्वस्थ झाला आहे, माझ्या जीवाला मरणप्राय अतिखेद झाला आहे, तुम्ही येथे रहा व जागृत राहून प्रार्थना करा। मग थोडा पुढे जाऊन येशू पालथा पडला आणि अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। येशू शिष्यांकडे येऊन पाहतात तर ते झोपले आहेत। थोडा वेळ थांबून अतिकष्टी होऊन म्हणाले, तुम्हाला थोडा वेळ प्रार्थना व जागृत राहता येत नाही काय? मग दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, मी हा प्याला पिल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। स्वर्गातून देवदूत येऊन आपल्याला शक्ती देत आहेत असे त्याने पाहिले। मग पुन्हा येऊन पाहिले, शिष्य झोपले आहेत। तिसऱ्यांदा अतिविवळ व अधिक आग्रहाने प्रार्थनापूर्वक म्हणाले, आब्बा, बापा, तुला सर्व काही शक्य आहे। तेव्हा रक्ताचे मोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता। मग शिष्यांना म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे हे अतिपवित्र दुःख सहन, हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। ईश्वरी दयेची महान घटिका, सुरुवातीची प्रार्थना। हे येशू, तू मरण पावलास पण तेथूनच मनुष्याला जीवन देणारा प्रवाह उफाळून उदयास आला व दयेचा सागर संपूर्ण जगासाठी उघडला गेला। हे अप्रतिम जीवनाच्या झऱ्या, अगाध दैवी दयासागरा, संपूर्ण जगाला आच्छादून टाक व आमच्यावर दयेचा वर्षाव करून स्वतःला आम्हामध्ये रिक्त कर। येशूच्या अतिपवित्र हृदयातून आम्हासाठी दयेचा झरा म्हणून वाहणाऱ्या रक्त व पाणी ह्यावर माझी श्रद्धा आहे। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे येशू दयेचा राजा, आमचा तुझ्यावर विश्वास आहे। आमेन।
प्रार्थना, हे अतिदयावंत देवा, तुझा चांगुलपणा आमच्या आकलना पलीकडे आहे। आम्ही तुझ्या दयाळू हृदयाची आराधना करतो, स्तुती करतो। माणसांसाठी तुझ्या हृदयात पेटलेले प्रेम व ज्यांच्या तारणाची इच्छा तू धरली आहेस त्या माणसांसाठी आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो की संपूर्ण जगावर दया दाखव। खास करून तुझ्या पवित्र रक्ताने ज्यांचे तू तारण केले आहेस त्या दुबळ्या पाप्यांवर दया कर। हे दयावंत क्रूसावर पसरलेले येशू, तुझ्या मनोवेदना व भयंकर दुःखातून निघालेला आक्रांत, माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग का केलास, त्या हाकेद्वारा आमचा परित्याग करू नकोस, तर आमच्यावर दया कर। जेव्हा आम्ही तुझ्या दयावंत हृदयापाशी पोहोचतो तेव्हा तू आम्हाला नाकारणार नाहीस याची खात्री आहे। तुझ्या अतिपवित्र दुःख सहनाच्या चांगुलपणाद्वारे आम्ही तुला विनवणी करतो की आपली विनंती सांगावी। नोवेनाचा सहावा दिवस। आज माझ्याकडे सर्व सौम्य व विनम्र लोक व लहान बालके आणा व माझ्या दयेच्या सागरात त्यांना बुडवा। माझ्या हृदयाशी ह्यांचे फार साम्य आहे। माझ्या तीव्र दुःख सहनाच्या वेळी त्यांनी मला बळकट केले। माझ्या यज्ञवेदीजवळ पहारा करणारे पृथ्वीवरील देवदूत असे मी त्यांना ओळखले आहे। मी त्यांच्यावर माझ्या सर्व कृपेचा वर्षाव केला आहे। फक्त नम्र व सौम्य लोक माझी कृपा स्वीकारू शकतात। फक्त नम्र लोकांवरच माझ्या पूर्ण विश्वासाची मेहर नजर असते। दयायाचना। आपण लहान बालके व जे लहान बालकाप्रमाणे विनम्र आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। प्रार्थना। हे अतिदयवंत येशू, तू स्वतः म्हटले आहेस, माझ्यापासून शिका, मी नम्र व सौम्य हृदयाचा आहे। तुझ्या अतिदयाशील हृदयामध्ये सर्व सौम्य व नम्र लोकांना व लहान बालकांना निवासस्थान दे। हे लोक स्वर्गलोकात परमानंद विखुरतात व ते स्वर्गीय पित्याची प्रिय लेकरे आहेत। देवाच्या राजासनासमोर ते मधुर सुगंधी फुलांचा गुच्छ असे आहेत। देव त्यांच्या सुगंधाचा आस्वाद घेण्यात आनंद मानतो। हे प्रभू येशू, तुझे अतिदयाशील हृदय त्यांचे कायमचे वस्तीस्थान आहे व ते अखंडितपणे प्रेम व दयेची भक्ती गीते गातात। श्रद्धेची प्रार्थना। खरेखुरे नम्र व सौम्य लोक या जगामध्ये अगोदरच नंदनवनाची ताजी हवा उपभोगतात व त्यांच्या नम्र हृदयाच्या सुगंधात उत्पन्न करता आनंदित होतो। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो मरिया, तू कृपेने भरलेली आहेस, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस। आमेन। बाप पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, तसे प्रारंभी तसे आत्ता आणि सदा सर्वदा हो। आमेन। अंतिम प्रार्थना। हे शाश्वत पित्या, तुझी दयादृष्टी नम्र व सौम्य लोकांवर व लहान बालकांवर लाव। ते येशूच्या अतिदयाशील हृदयातील निवासस्थानात बिलगून बसले आहेत, जे तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे सादृश्य रूप आहेत। त्यांचा सुगंध पृथ्वीपासून निघून तुझ्या राजासनापर्यंत पोचतो। हे दयावंत व चांगुलपणाने भरलेल्या पित्या, ज्या प्रेमाने तू त्यांना आधार देतोस व ज्या आल्हादयेने त्यांना जवळ करतोस, त्याला स्मरून संपूर्ण जगाला आशीर्वादित कर, म्हणजे सर्वजण एकत्र तुझ्या दयेची स्तुती अनंतकाळ करतील। आमेन। दैवी दयेची जपमाळा। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून सोडव। आमेन। नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तूच पाशे, धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेस। आमेन। नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तूच पाशे, धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेस। आमेन। नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तूच पाशे, धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमचे मरणाचे वेळेस। आमेन। देव जो बाप सर्वशक्तिमान, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे। त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे। तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे। तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास फिरून येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक, तिकली सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे। आमेन। हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि देवपण आमच्या पापासाठी आणि जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि देवपण आमच्या पापासाठी आणि जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर।
प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि देवपण आमच्या पापासाठी आणि जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि देवपण आमच्या पापासाठी आणि जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि देवपण आमच्या पापासाठी आणि जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रीत्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर।
प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर। हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर। ईश्वरी दयेची स्तुती माला। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आमचे ऐक। हे ख्रिस्ता आमचे ऐक। हे ख्रिस्ता आमचे ऐकुंगे। हे ख्रिस्ता आमचे ऐकुंगे। हे देवा स्वर्गातील पित्या आम्हावर दया कर। हे देवपुत्रा जगतारका आम्हावर दया कर। हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर। हे पवित्र त्रैके एकच देवा आम्हावर दया कर। प्रत्येक याचनेनंतर आपला प्रतिसाद हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया चिरकाल जीवनाची देणगी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया जीवनाच्या प्रत्येक वळणावर आमची साथीदारी नाही। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया नरकाच्या अग्नीपासून संरक्षण आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया कठोर प्रवृत्तीच्या पापी लोकांचे मन परिवर्तन करणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया देवदूतांची मती गुंग करणारी व संतांना आकलन करण्यास कठीण आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया देवाच्या सर्व रहस्यामधील कधी न मोजता येणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया प्रत्येक क्लेशांत मदतीचा हात आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया आनंद व जल्लोषाचे उगमस्थान आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया मृतावस्थेतून जीवनात आणणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया देवाच्या कार्याला अलिंगन आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया देवाच्या हस्त कौशल्याचा मुकुटमणी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया आम्हाला कृपेमध्ये डुबवणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया वेदनामय हृदयाला गोड आधार देणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया निराशेने ग्रासलेल्या पापी लोकांच्या आत्म्याची आशा आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया हृदयाला विसावा व भयग्रस्त जीवनात शांती देणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया पवित्र आत्म्याचा परमानंद आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया देवाच्या हृदयातून वाहते। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया देवाचा विशेष गुणधर्म आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया गहन रहस्य आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया रहस्यमय पवित्र त्रैक्यातून निघणारा झरा आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया मानवी बुद्धी व देवदूतांच्या आकलना पलीकडे आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया जीवन व आनंद याचे उगमस्थान आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया स्वर्गाहून सुंदर आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया चमत्कार व आश्चर्याचे उगमस्थान आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया सर्व विश्व व्यापून टाकणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया ईश्वरी शब्द म्हणून मनुष्य रूपाने उतरले आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया येशूच्या हृदयाच्या उघड्या घायातून वाहणारी आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया आमच्यासाठी व पाप्यांसाठी ख्रिस्ताच्या हृदयात सामावलेली आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया संस्कारांतील पवित्र भाकरीमध्ये विपुलतेने भरलेली आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया ख्रिस्त सभेत
श्रद्धेचा पाया आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दयास्नान संस्कारात सामावलेली आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया येशू ख्रिस्ताद्वारे समर्थन आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया आमच्या संपूर्ण जीवनाची साथीदारीण आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। ईश्वरी दया विशेषरित्या मृत्यूसमयी आम्हाला सहायक आहे। हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे। जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोपरा आम्हाला माफ कर हे प्रभो। जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोपरा आमचे ऐकून घे हे प्रभो। जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोपरा आम्हावर दया कर हे प्रभो। क्रूसाच्या वाटेची भक्ती। पहिले स्थान, येशूला मरणदंडाची शिक्षा दिली जाते। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। हे येशू, तू नम्र व कुरकुर न करणारा आहेस। संकटामध्ये पूर्ण शरणागती शिकव। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। दुसरे स्थान, येशू आपला क्रूस वाहतो। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। माझ्या प्रिय येशू, वास्तविक हा क्रूस माझा असायला पाहिजे, तुझा नाही। माझ्या पापांनी तुला क्रूसी खिळले। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। हे प्रिय येशू, या तुझ्या खाली पडण्याने मला कदापि महापापात पडू देऊ नकोस। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। चौथे स्थान, येशूची आपल्या आईशी भेट होते। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। हे प्रिय येशू, मानवी नाते मग ते कितीही जवळचे असले तरी क्रूसाची वाट चालण्यापासून परावृत्त करू नये। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। पाचवे स्थान, सिमोन येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। सिमोनाने नाखुशीने तुला मदत केली। सर्व काही तुझ्यासाठी संयमाने मी सहन करावे। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। सहावे स्थान, वेरोनिका येशूचे तोंड पुसते। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। हे प्रिय येशू, तुझ्या पवित्र तोंडवळीची छाप वेरोनिकेच्या रुमालावर उमटविलीस। माझ्या हृदयावर सुद्धा कधी ना मिटणारा असा तुझ्या चेहऱ्याचा ठसा उमटव। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। सातवे स्थान, येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। ह्या तुझ्या दुसऱ्यांदा पडण्याने हे प्रभो येशू, मी पापात फिरून पडू नये म्हणून माझे पापापासून रक्षण कर। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। आठवे स्थान, येशू येरुसलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। हे प्रिय येशू, तू माझ्यावर फार प्रेम करतोस। मी तुझ्या बऱ्याच पापांची क्षमा केली आहे। ह्या तुझ्या शब्दांनी माझे फार मोठे समाधान होईल। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। नववे स्थान, येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। जीवनाची वाटचाल करीत असताना थकल्यावर हे येशू, तू माझी शक्ती व चिकाटी हो। आम्हावर दया कर हे प्रभो। आम्हावर दया कर हे प्रभो। दहावे स्थान, येशूला वस्त्रहीन करतात। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस। हे प्रिय येशू, माझ्या आत्म्यावरील निरपराधित्वाचे वस्त्र बळजबरीने काढून घेतले आहे।
पश्चाताप प्राश्चिताचे वस्त्र माझ्यावर चढव. आम्हावर दया कर हे प्रभो, आम्हावर दया कर हे प्रभो. अकरावे स्थान, येशूला क्रूसावर खिळतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस. हे प्रिय येशू, तू आपल्या शत्रूंना माफ केलेस. मला हानी पोचविणाऱ्यांना मी माफ करावे व विसरून जावे अशी शिकवण मला दे. आम्हावर दया कर हे प्रभो, आम्हावर दया कर हे प्रभो. बारावे स्थान, येशू क्रूसावरून प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस. हे प्रिय येशू, क्रूसावर तुझे मरणाची घटका जवळ आली आहे, तरीही तुझे पवित्र हृदय ह्या पापी मुलांसाठी प्रेमाने धडपडत आहे. आम्हावर दया कर हे प्रभो, आम्हावर दया कर हे प्रभो. तेरावे स्थान, येशूचे शरीर क्रूसावरून खाली उतरवितात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस. हे दुःखी माते, तुझ्या बाहूत माझा स्वीकार कर व माझ्यासाठी पापांचा पूर्ण पश्चाताप मिळव. आम्हावर दया कर हे प्रभो, आम्हावर दया कर हे प्रभो. चौदावे स्थान, येशूचे शरीर थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाला मुक्त केले आहेस. हे प्रिय येशू, जेव्हा ख्रिस्त शरीर घेऊन मी तुला माझ्या हृदयात स्वीकारतो, तेव्हा ते हृदय तुझ्या पावन शरीराचे वस्तीस्थान बनू दे. आमेन. आम्हावर दया कर हे प्रभो, आम्हावर दया कर हे प्रभो. देव पित्याकडे प्रार्थना. हे अति दयावंत देवा, मानवावरील तुझी अमर्याद दया व प्रेमाचे महान प्रतीक म्हणून आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठविणे तुला सुप्त वाटते. तू पाप्यांना नाकारत नाहीस, तर तुझ्या असीम दयेमध्ये तुझी कृपेची भांडारे उघडली आहे. त्यामधून त्यांनी पापमुक्तीच नव्हे तर माणसाला हवे असलेले पावित्र्य भरपूर प्रमाणात मिळवून ठेवले. हे दयेच्या प्रेमळ पित्या, सर्व माणसांच्या हृदयाने मोठ्या आत्मविश्वासाने तुझ्या अमर्याद दयेकडे वळावे ही माझी इच्छा आहे. जर तुझ्या अमर्याद दयेचा आधार घेऊन तुझ्यापाशी कोणी आला नाही, तर त्याला तुझ्याकडून पापमुक्ती मिळणार नाही. तुझ्या दयेचे रहस्य प्रकट झाले तर आम्हाला शाश्वत काळ तुझ्या आभार मानण्यास अपुरा पडेल. हे आबा पित्या, तुझ्या दयेचा वर्षा आम्हावर सतत होऊ दे. आमेन. हे अतिपवित्र त्रैक्या, जितक्या वेळा मी श्वासोच्छ्वास घेईन, जितक्या वेळा हृदयाची धडधड होईल, जितक्या वेळा शरीरामध्ये रक्ताभिसरण होईल, तितक्या हजारो वेळा हे देवा मी तुझ्या दयेचे गुणगान गाईन. माझे तुझ्या दयेमध्ये पूर्ण परिवर्तन व्हावे व मी तुझे प्रतिबिंब बनावे असे हे प्रभो मला बनव. तुझ्या अमर्याद दयेची सर्व वैशिष्ट्ये माझ्या हृदयामधून निघून माझ्या शेजाऱ्यापर्यंत पोहोचू दे. माझे डोळे दयाळू बनण्यास हे प्रभो मदत कर, म्हणजे मी बाह्य रूपाने न्याय न करता माझ्या शेजाऱ्यामध्ये सुंदर काय आहे त्याचा शोध घेईन व त्याचा बचाव करीन. माझे कान दयाळू बनावे म्हणून हे प्रभो मदत कर, म्हणजे त्यांच्या दुःखामध्ये अडचणीमध्ये तुसडेपणा न दाखविता त्यांच्या गरजेमध्ये लक्ष देईन. माझी जीभ दयाळू बनावी म्हणून हे प्रभू मला मदत कर, म्हणजे शेजाऱ्याविषयी नकारात्मक न बोलता त्यांच्याविषयी सांत्वन शब्द व क्षमा शब्द बोलेन. माझे हात दयाळू बनावे म्हणून हे प्रभू मला मदत कर व हातून चांगली कृत्ये घडू दे, म्हणजे मी शेजाऱ्यांचे चांगलेच करीन
व कठिन परिश्रमपूर्वक जबाबदाऱ्या स्वीकारू शकेन। माझे पाय दयाळू बनण्यास मदत कर, म्हणजे माझा थकवा लक्षात न घेता शेजाऱ्याला सहाय्य करण्यास पुढे सरसावेन। शेजाऱ्याची सेवा ह्यामध्ये माझी खरी विश्रांती आहे। माझे हृदय दयाळू बनण्यास मदत कर, म्हणजे शेजाऱ्याची दुःखे मी स्वतः वाहू शकेन। माझे प्रेमळ हृदय कुणालाच नाकारणार नाही। माझ्या दयाळू वृत्तीची टीका करतील त्यांनासुद्धा मी मदत नाकारणार नाही। मला स्वतःला येशूच्या दयावंत हृदयामध्ये बंदिस्त करीन। माझे स्वतःचे दुःख निमूटपणे सहन करीन। तुझी दया हे प्रभु माझ्या ठाई वसो, अशी प्रार्थना करतो। आमेन। पवित्र आत्म्याठाई याचना। हे पवित्र आत्म्या, आत्म्याचा आत्मा व जीवनाचे जीवन, आम्ही तुझी आराधना करतो, पूजा करतो व तुझ्यापुढे नतमस्तक होतो। आमच्या कामामध्ये व कृत्यामध्ये मार्गदर्शन कर। हे पवित्र आत्म्या, आत्म्याचा आत्मा व जीवनाचे जीवन, आम्ही तुझी आराधना करतो, पूजा करतो व तुझ्यापुढे नतमस्तक होतो। आमच्या अशक्तपणावर विजय मिळवण्यासाठी शक्ती दे। हे पवित्र आत्म्या, आत्म्याचा आत्मा व जीवनाचे जीवन, आम्ही तुझी आराधना करतो, पूजा करतो व तुझ्यापुढे नतमस्तक होतो। आमच्या वैफल्य, निराशा व अपयशामध्ये आमचे सांत्वन कर। हे पवित्र आत्म्या, आत्म्याचा आत्मा व जीवनाचे जीवन, आम्ही तुझी आराधना करतो, पूजा करतो व तुझ्यापुढे नतमस्तक होतो। आमच्या सर्व पापातून, खास करून ह्या पापातून आम्हाला पापमुक्त कर व आम्हाला शुद्ध करून पवित्र कर। हे पवित्र आत्म्या, आत्म्याचा आत्मा व जीवनाचे जीवन, आम्ही तुझी आराधना करतो, पूजा करतो व तुझ्यापुढे नतमस्तक होतो। आमच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक घायातून मुक्त कर। हे पवित्र आत्म्या, आत्म्याचा आत्मा व जीवनाचे जीवन, आम्ही तुझी आराधना करतो, पूजा करतो व तुझ्यापुढे नतमस्तक होतो। जे आम्हाला दुखवितात त्यांना क्षमा करण्यास आम्हाला सहाय्य कर। पित्याच्या मार्गाने चालण्यास आम्हाला मार्ग दाखव। येशू आमचा तारणारा आम्हाला दाखव। देवाचा शब्द स्वीकारण्यास आमचे डोळे व हृदय उघड। आम्हाला प्रार्थना करण्यास शिकव व येशूप्रमाणे प्रेम करण्यास आम्हाला मदत कर। आत्म्याच्या परिवर्तनासाठी प्रार्थना। हे प्रेमळ सर्वशक्तिमान पित्या, सर्व कठोर प्रवृत्तीच्या लोकांच्या आत्मे मी तुझ्यासमोर आणत आहे। विशेष करून ज्यांनी त्यांच्या दुष्ट कृत्यामुळे व ईश्वरी निंदेमुळे तुला दुखविले आहे, त्यांना मी तुझ्या चरणी अर्पण करीत आहे। हे परमपित्या, येशूच्या पवित्र रक्ताने त्यांना धुवून काढ, अशी आग्रहाची मी विनंती करतो। तुझ्या परमप्रिय पुत्राच्या रक्ताने त्यांचे शरीर, मन, आत्मा स्वच्छ व शुद्ध कर। त्यांच्या अंतकरणातील सर्व तिरस्कार, गुणा, कपट, हेवा, दृष्टाई काढून टाक। तुझ्या प्रेमळ स्पर्शाने त्यांच्यात परिवर्तन घडवून आण, अशी प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा स्वामी ह्याच्या नावाने करतो। आमेन। धर्मगुरूंसाठी प्रार्थना। हे माझ्या येशू, संपूर्ण ख्रिस्त सभेच्या वतीने मी तुझकडे विनवणी करतो की तुझ्या ख्रिस्त सभेला तुझे प्रेम व तुझ्या पवित्र आत्म्याचा प्रकाश दे व धर्मगुरूंच्या शब्दांना शक्ती दे, म्हणजे कठोर पापीसुद्धा पश्चाताप करून हे प्रभो तुझ्याकडे परत ये। हे प्रभो, आम्हाला धार्मिक धर्मगुरू दे, तू त्यांना सदा पावित्र्यामध्ये ठेव। हे दैवी व परमोच्च महागुरू, तुझ्या दैवी शक्ती, दयेची शक्ती सदा सर्वदा त्यांच्याबरोबरच असू दे व सैतानाचे पाशवी जाळे व आमिष ह्यापासून त्यांना संरक्षण दे। हे प्रभो, तुझ्या दयेच्या शक्तीने
धर्मगुरूंच्या पावित्र्याला निष्प्रभ करणारी सैतानी शक्ती नष्ट करून निकामी कर, कारण सर्व काही तुला शक्य आहे। मी आयुष्यभर ज्या धर्मगुरूंकडे पापकबुलीसाठी जाणार आहे त्यांना तुझा विशेष आशीर्वाद व प्रकाश दे, अशी प्रार्थना हे प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही तुझ्याकडे करतो, आमीन। मृत्यूसमयी दयेची प्रार्थना। हे दयावंत येशू, लोकांच्या जीवलगा, तुझ्या अतिपवित्र हृदयाच्या दुःख सहनाद्वारे व पवित्र मरियेच्या दुःखाद्वारे मी तुला विनवणी करते की जगातील सर्व पापी लोकांना तुझ्या रक्ताद्वारे शुद्ध कर, विशेष करून जे आपली शेवटची घटका मोजत आहेत व चिरकालच्या नरकदंडाला पात्र ठरलेले आहेत व जे आज मरण पावणार आहेत त्यांना शुद्ध कर। हे येशूच्या अतिपवित्र हृदया, मरणाचे दुःख तू सोसलेले आहे, म्हणून ह्या लोकांच्या आत्म्यांवर तुझी कृपादृष्टी लाव व त्यांचे तारण कर, आमेन। जीवनात चमत्कार घडवून आणणारी प्रार्थना। हे आदरणीय प्रभू, तारणकर्ता येशू ख्रिस्ता, आमच्या पापांसाठी तू वधस्तंभावरचे मरण सोसले। हे येशूच्या पवित्र क्रूसा, आमच्या विचारामध्ये तू आम्हाला बघ। हे येशूच्या पवित्र क्रूसा, धोक्याच्या सर्व शस्त्रांपासून आमचे संरक्षण कर। हे येशूच्या पवित्र क्रूसा, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। हे येशूच्या पवित्र क्रूसा, सर्व शत्रूपासून आमचे संरक्षण कर। धोकादायक मरणापासून आमचे संरक्षण कर आणि नेहमीच आम्हाला जीवन दे। हे गौरवित नाझरेतकर येशू, आत्ता आणि सदा सर्व काळ आमच्यावर दया कर। येशू ख्रिस्ताच्या आदरार्थ, त्यांच्या पवित्र दुःख सहनाच्या आदरार्थ, त्याच्या पवित्र पुनरुत्थानाच्या आदरार्थ आणि ज्यांचे स्वर्गरण झाले आहे त्याची आम्हाला सरळ स्वर्गात नेण्याची इच्छा आहे। हे सत्य आहे की गोठ्यामध्ये नाताळ्याच्या दिवशी येशू ख्रिस्त जन्माला आले। हे सत्य आहे की उत्तम शुक्रवारी कालवारी पर्वतावर येशू ख्रिस्ताला खुशी खिळले। हे सत्य आहे की 13व्या दिवशी 3 बुद्धिमान राजांनी त्यांचे अर्पण आणले आणि हेही सत्य आहे की येशूचे स्वर्गरण झाले। म्हणून येशू ख्रिस्ताचा आदर आम्हाला आहे। आमच्या दृश्य व अदृश्य शत्रूपासून आमचे आत्ता आणि सदा सर्वकाळसाठी संरक्षण कर। हे येशू ख्रिस्ता, आमच्यावर दया कर। मरिया आणि योसेफ आमच्यासाठी प्रार्थना करा। निकोदेमस आणि योसेफ, ज्यांनी आमच्या प्रभूला क्रूसावरून खाली आणले आणि त्यांना थडग्यात ठेवले, आमच्यासाठी प्रार्थना करा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाद्वारे की खरोखर तुझा आत्मा या जगापासून विभक्त झाला, आम्हाला कृपा दे की आमचा क्रूस सहनशीलतेने आणि कुठलीच दहशत आणि भीती न बाळगता जेव्हा आम्ही त्रासात असू तेव्हा कुठलीच तक्रार न करता आणि तुझ्या दुःख सहनाद्वारे आम्ही सर्व धोक्यापासून आत्ता आणि सदा सर्व काळासाठी सुटू, आमेन। आभाराची प्रार्थना। हे येशू अनंत काळचा देव, तुझ्या अगणित कृपेबद्दल व आशीर्वादबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। आमच्या हृदयाचा प्रत्येक ठोका हे देवा तुझ्या आभाराचे नवीन गाणे बनव। रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे अभिसरण प्रभो तुझ्यासाठी आहे। आमचा आत्मा तुझ्या दयेच्या आराधनाचे स्त्रोत आहे। हे प्रभो, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आम्ही फक्त तुझ्यासाठीच आहोत, आमेन। आपल्या प्रत्येकाच्या मनातील जळजळीत हेतू पूर्ण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू स्पाशी आहेस, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू।